निर्भयाच्या गुन्हेगारांची फाशी पुन्हा टळली आणि हे आता किमान तिसऱ्यांदा झालं असावं. हे क्रूरकर्मी आता मरत का नाही असा प्रश्न सर्वत्र विचारला जातोय आणि त्याचं उत्तर अजूनही कोर्टात अडकलंय. एकापाठोपाठ एक दया याचिका, डेथ वॉरंट निघूनही कोर्टाच्या आदेशांना आव्हान देऊन ही फाशी पुढे ढकलली जाते. मात्र त्यांना फाशी झाली तर काय होईल? काही लोक म्हणतील की यामुळे निर्भयाच्या आत्म्याला शांती मिळेल, पण त्यामुळे महिलांवर होणारे अत्याचार कमी होतील का? मृत्यूदंडाने समाज म्हणून आपण प्रगती करतो की मागे जातो? याच काही प्रश्नांची उत्तरं शोधूया आजच्या सोपी गोष्टमध्ये. मुळात कुणालाही मृत्यूदंड का दिला जातो? एखाद्याने इतकं भयंकर काहीतरी केलं असतं की त्याने आता आपल्या समाजात राहूच नये, तो जिवंत राहिला तर तो इतरांसाठी धोकादायक ठरू शकतो असं अनेकांना वाटतं. त्यामुळे त्याला शिक्षा देण्यासाठी, सोसायटीमधून एलिमिनेट करण्यासाठी आपण एक व्यवस्था, एक न्यायपालिका विकसित केली आहे. साधारणतः कुणाचाही खून करणाऱ्याला फाशी दिली जाते किंवा ते जीव घेणारं इंजेक्शन दिलं जातं. काही देशांमध्ये तर देशद्रोह, एखादा मोठा घोटाळा, व्यभिचार किंवा बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठीही लोकांना फासावर लटकवलं जातं. भारताच्या सुप्रीम कोर्टाने फाशी संदर्भात निर्णय घेण्यासाठी एक त्रिसूत्री सांगितली आहे असं कायदेतज्ञ असीम सरोदे सांगतात. त्यानुसार एक म्हणजे संतापजनक परिस्थिती किंवा अग्रिवेटिंग सर्कमस्टान्सेस निर्माण होईल असं गुन्ह्याचं स्वरूप क्राईम टेस्टमधून पुढे आलं पाहिजे. दुसरं म्हणजे गुन्ह्याबाबतच्या क्रिमिनल टेस्टमधून आरोपीचीच दया येईल किंवा त्याची बाजू दुःखदायक नसली पाहिजे. आणि तीसरं म्हणजे गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ म्हणजे रेअरेस्ट ऑफ रेअर अशा स्वरूपाचा असावा. December 2012 जेव्हा निर्भयावर बलात्कार झाला तेव्हा त्या घटनेचे डिटेल्स पाहता त्याला रेअरेस्ट ऑफ रेअर असा गुन्हा सांगण्यात आला. अशावेळी हे देखील पाहिलं जातं की एखाद्या गुन्हेगाराला सुधारण्याची संधी दिली जाते की नाही, किंवा त्याला पश्चाताप आहे की नाही त्याने केलेल्या कृत्याचा. यानुसारच गेल्या काही वर्षांमध्ये तुम्हाला आठवत असेल तर 26/11 हल्लेखोर अजमल कसाब, 93 ब्लास्टमधला दोषी याकूब मेमन आणि 2001 पार्लमेंट अटॅकमधला दोषी अफजल गुरु यांना फाशी देण्यात आली होती. मात्र प्रत्येक कोर्टाच्या मृत्यूदंडाच्या निर्णयाला त्याच्या वरील कोर्टात आव्हान देण्याचं, त्याविरोधात अपील करण्याचा अधिकार प्रत्येक गुन्हेगाराला आहे. त्यामुळेच अगदी कसाबच्या दया याचिकासुद्धा राष्ट्रपतींकडे गेल्या होत्या. जगात सर्वात जास्त मृत्यूदंड कोणता देश देतो माहिती आहे? चीन. त्याचेही नेमके आकडे स्टेट सिक्रेट म्हणून चीन कधीच उघड करत नाही. मात्र अॅमनेस्टी इंटरनॅशनलला वाटतं की दरवर्षी हजारो जणांना चीनमध्ये मृत्यूदंड दिला जातो. अनेक देशांमध्ये मृत्यूदंडाचं प्रमाण वाढल्याचं अॅमनेस्टी इंटरनॅशनलच्या 2018 रिपोर्टमधनं कळतं. इराकमध्ये 2017 जो आकडा 65 होता तो 2018 271 झाला. इजिप्तमध्ये 402 717 गेला. तर बेलारूस, साऊथ सुदान, जपान आणि अमेरिकेतही गेल्या काही काळात मृत्यूदंडाचं प्रमाण वाढल्याचं अॅमनेस्टी इंटरनॅशनल सांगतं. मात्र इतिहासात डोकावलं तर आणखी भयंकर गोष्टी लक्षात येतात की कसं एकेकाळी राजा किंवा सम्राट आपल्या दरबारांमध्ये एका क्षणात आरोपींना दोषी ठरवायचे आणि पुढच्या क्षणी त्यांना मृत्यूदंड सुनावला जायचा. रोमन इतिहासात 2 ग्लेडिएटर्समध्ये कोलोसियम ऑफ रोम तुम्हाला माहिती असेल आहे, तिथे त्यांच्यात झुंज लढवली जायची. जो जिंकायचा तो जगायचा, जो हरायचा त्याला जगण्यासाठी तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांकडे दया याचिका, प्रार्थना करावी लागायची. जर प्रेक्षकांनी थम्सअप दिला तर त्याला जीवनदान मिळायचं, पण जर थम्स डाऊन आला तर त्याला लगेच ठार केलं जायचं. जपानमध्ये आजही मृत्यूदंड कायम आहे. त्याला एक वेगळं कारण आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर असं जपानी लोक मानतात. त्यामुळे जो गुन्हे करतो त्याला मरण येतं आणि या उलट चांगली काम करत राहाल तर तुम्ही जगत राहाल असं जपानी लोक समजतात. भारतात 14व्या शतकात तर हत्तीच्या दातांना तलवारी बांधल्या जायच्या आणि तेच मग दोषींचे थेट तुकडे पाडायचे. आज ही कल्पना करणंही भयंकर वाटतं. त्यामुळेच कालांतराने जसा जसा मानवी समाज प्रगल्भ होऊ लागला तसं लोकांना मृत्यूदंड क्रूर वाटू लागला. निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्यांचा जीव घेणं कितपत योग्य असा एक मतप्रवाह पुढे येऊ लागला. त्यामुळेच जगभरात मृत्यूदंडाचं प्रमाण आता कमी होत चाललंय. यात उल्लेखनीय आहे इराणसारखा देश. इथे मृत्यूदंड सर्रास दिला जायचा, मात्र आता हे प्रमाण निम्म्याने कमी झालंय. एकंदरच 2008 जगातल्या 59 देशांनी फाशी देण्याची तरतूदच काढून टाकली. आता या देशांचा आकडा वाढून 142 गेला आहे. आणि ज्या कोलोझियममध्ये एकेकाळी ग्लेडिएटर्समधलं रक्तरंजित युद्ध व्हायचं, तिथे आज जगात जेव्हाही कुणाचा मृत्यूदंड माफ केला जातो किंवा एखादा देश मृत्यूदंड न देण्याची तरतूद करतो तेव्हा रोषणाई केली जाते. मात्र एक प्रश्न जो कायम विचारला जातो तो हाच की फाशीमुळे गुन्हेगारी कमी होते का?
खरं तर अनेकदा फाशीची मृत्यूदंडाची मागणी करणारे इतके जोरात बोलत असतात की याविरोधात बोलणाऱ्यांचा एक तो आवाज दाबला जातो किंवा त्यांचं ऐकून घेण्याचीच कोणाची मनस्थिती नसते. निर्भयाच्या आरोपींना फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली तेव्हा तिचे वडील म्हणाले होते, कोर्टाच्या निकालाने आम्ही समाधानी आहोत, या निकालामुळे असं घृणास्पद कृत्य करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण होईल. पण असं खरंच होतं का? कारण निर्भयाच्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली असली तरी रोजच आपण आजही बातम्यांमध्ये हेडलाईन्स पाहतोय की कसे महिलांवर अत्याचार होत आहेत, बलात्कार होत आहेत, त्यांचा खून होतो आहे. स्वतः जस्टिस लोकूर यांनी एकदा सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं की फाशीच्या भीतीनं गुन्ह्यांवर प्रतिबंध लागतो, गुन्हे कमी होतात किंवा गुन्हेगारांना जरब बसते हे दाखवून देणारा कोणताही पुरावा नाही आहे. त्यामुळेच कुणालाही मृत्यूदंड सुनावण्यापूर्वी अनेक संधी दिल्या जातात. कारण गेल्या वर्षी तर सुप्रीम कोर्टानेच स्वतःचा एक निर्णय फिरवत 6 आरोपींची निर्दोष सुटका केली होती. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या या 6 जणांना चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आलं असं खुद्द सुप्रीम कोर्टाने कबूल केलं होतं. त्यांना फाशीची शिक्षा झाली असती तर या इरिव्हर्सिबल डॅमेजचं खापर मग आपण कुणावर फोडलं असतं. त्यामुळेच गेल्या काही काळात अनेक राष्ट्रपतींनीसुद्धा दयायाचिकांवर तातडीने निर्णय घेणं टाळलंय किंवा एखाद्या फाशीच्या आदेशाचं जन्मठेपेत रूपांतर केलंय. स्वातंत्र्यापासून ते 1982 पर्यंत भारतात 6 राष्ट्रपती होऊन गेले. या काळात फक्त एक दयायाचिका फेटाळण्यात आली होती. 1982 ते 1997 या काळात 3 राष्ट्रपतींनी 93 दयायाचिका फेटाळल्या होत्या तर 7 याचिकांवर दया दाखवत आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली होती. मात्र 1997 ते 2002 या काळात राष्ट्रपती राहिलेले RK नारायणन यांनी एकाही याचिकेवर निर्णय घेतला नाही. त्यानंतर आलेले APJ अब्दुल कलाम यांनीही त्यांच्याकडे आलेल्या 24 याचिकांपैकी 2 याचिकांवर निर्णय दिला, एक स्वीकारली आणि एक फेटाळली. तर प्रतिभा देवीसिंग पाटील या राष्ट्रपती असताना त्यांनी फाशीविरोधातील 34 याचिकांवर सकारात्मक भूमिका घेतली तर 5 दया याचिका फेटाळून लावल्या. त्यानंतर आलेले राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी त्यांच्याकडील 33 पैकी 31 याचिका फेटाळून लावल्या. आत्तापर्यंत निर्भयाच्या आरोपींचे डेथ वॉरंट किमान 3 वेळा काढण्यात आले आहेत, मात्र त्यावर काही ना काही कारणामुळे कारवाई होत नाही आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं? फाशीच्या शिक्षेने समाजात सुधार होऊ शकतो का? खाली कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. पाहत रहा BBC मराठी .com. धन्यवाद.